हे सत्तेमध्ये येणं संविधान वाचवणं हा आमचा असणारा एक भाग आहे. आणि जे काही मराठा समाज आणि मनुष्य याच्यातलं जे भांडण झालेलं आहे ते वाढणार नाही आणि त्याच्यामधनं असणारा योग्य तोडगा निघेल आणि महाराष्ट्राची शांतता ही जशीच्या तशी राहील हे पाहणं आहे हे आमचं नवीन वर्षाचं संकल्पना आहे. तुम्ही काल पवार साहेबांना भेटला तशी चर्चा सुरू आहे, काय चर्चा झाली? नाही, माझं म्हणणं असं आहे की आम्ही आता सारे एकत्र येणारच आहोत, त्याच्यामुळे औपचारिक अनौपचारिकरित्या कुठे कधी नाही कधीतरी भेट नाही होणारच आहे, त्याच्यामुळे स्पेक्युलेशन करण्यामध्ये आता काय अर्थ राहिलेला नाही. म्हणजे ज्यावेळेस आम्ही पत्र लिहित नव्हतो की आम्हाला सारं इंडियामध्ये सहभागी घ्या, त्याच्यामुळे असणारं ते इन्क्लूड आहे की NCP-सुद्धा इन्क्लूड आहे, काँग्रेससुद्धा आहे, शिवसेनासुद्धा आहे, त्याच्यामुळे वारंवार या भेटी होत राहणार. आली भेट तर निश्चितपणे आपल्याला सांगेन. इंडिया आघाडीत कधी प्रवेश द्यायचा? आता तो त्यांनी ठरवायचा आहे की कधी आम्हाला प्रवेश द्यायचा आहे. तो आमच्यासाठी अजून तरी दारं बंद आहेत. संजय राऊत यांनी देखील असं इंडिव्हिज्युअल सहमती नाही ना, ते इंडिया आघाडीची सहमतीचा प्रश्न आहे. सगळ्यात महत्त्वाचा मला माहित नाही. आता महाराष्ट्राच्या बाहेर एक एक उद्योग जायला सुरुवात झाली आहे, पाणबुडीचा प्रोजेक्ट बाहेर चाललाय, तरी महाराष्ट्रातले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय बोलत नाही. माझं म्हणणं असं मी मध्ये याच्यावरती एक असणारा पूर्णपणे मी थांबलोय याच्यासाठी की त्या दिवशी इंडिया आघाडीमध्ये आम्ही सहभागी झालो तर त्याच्यामध्ये या पंतप्रधानाने गेल्या 10 वर्षामध्ये देशाला कसं खोकलं केलेलं आहे याचा एक आराखडा आम्ही मांडलो. राज्य सरकारमध्ये पण सर आहे असं काही? आम्ही आता असताना जे आहे त्याच्यामध्ये एक आहे की शासनाने जेवढी सोय करायची तेवढी सोय या ठिकाणी केली, जेवढी सजेशन सांगितले ते स्वीकारले आणि त्याच्या प्रमाणात त्यांनी असं इथल्या सोयी केलेल्या आहेत, त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाचं आजच्या संदर्भातल्या ज्या योजना आहे भीमा कोरेगावच्या संदर्भातल्या ज्या आहेत त्या माझ्या अंदाजानं व्यवस्थित त्यांनी राबवल्यात असं मी त्या ठिकाणी म्हणेन. मराठीच्या नीतीबाबत देखील गेल्या काही दिवसांपासून सातत्याने त्याच्यामध्ये वादावाद चाललेली आहे की कशावरती खर्च करावा आणि कशावरती खर्च करू नये हा वाद चाललेला आहे याची मला जाणीव आहे. ठीक, थँक्यू.